जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या इच्छेने होत नसतात, तर मग जन्म आणि मृत्यूमधला प्रवास आपल्या इच्छेने कसा काय होईल? आनंदाने जगण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, दररोज मावळणाऱ्या सूर्यासोबत तुमच्या आयुष्यातील एक दिवस कमी होत चाललाय, त्यामुळे भविष्यात आनंदी राहू हा विचार करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिका. स्वतःचे दुःख निकाली लावण्याचे सामर्थ्य स्वतःमध्येच ठेवा, कारण तुम्ही कोणालाही कितीही तुमचे रडगाने सांगत बसलात तरी तुमचा त्रास तुमच्याजवळच राहणार आहे. उन्हाचे चटके लागले की चालण्याचा वेग वाढतो आणि तेव्हाच सावलीची किंमत कळते. तसेच आयुष्यात स्वार्थी माणसं भेटली की निस्वार्थीपणे प्रेम करणाऱ्या लोकांची किंमत कळते. तुम्ही यशस्वी होणार की अपयशी हे तुमचे विचार आणि कर्म ठरवतात. नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवला तर अपयशाचे सगळे दरवाजे बंद होतात व मिळतो तो फक्त यशाचा मार्ग. वेळ सगळ्यांनाच मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत परत मिळत नसते वेळ बदलण्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांचे पाप मोजत बसल्याने तुमचे पुण्य कधीच वाढत नाही. जेव्हा तुमचे भविष्य तुम्हाला अंधारात दिसत असते त्यासाठी आजपासून आत्तापासूनच ते सुधारण्यासाठी कामाला लागा. ह्या जगात वेळ खूप लवकर बदलते आणि वेळेपेक्षाही लवकर माणसं बदलतात. एकटे राहण्याची पण मजाच वेगळी आहे, ना कोणी सोडून जाण्याचे दुःख, ना कोणाला मनवण्याचा त्रास. माणूस जेव्हा मनातून तुटून स्वतःहून पुन्हा सावरतो तेव्हा त्याला जगताना कुणाच्याही आधाराची गरज भासत नाही.